रविराजा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये रविराजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच रविराजा यांना मुंबई भाजपच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले रविराजा हे बीएमसीचे विरोधी पक्षनेता होते. रविराजा सायन कोळीवाडा मधून 5 टर्म नगरसेवक राहिले. 1980 मध्ये रविराजा युवक काँग्रेसशी जोडले गेले. 44 वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह होते. रविराजा सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. सायनमधून काँग्रेसकडून गणेश यादव यांना उमेदवारी दिल्यानं रविराजा नाराज होते. दिल्लीच्या वशिल्यावर उमेदवारी दिली जाते. काँग्रेस सोडताना रविराजा यांनी हे आरोप केले. काँग्रेसनं कामाची पोचपावती दिली नाही. रविराजा यांच्याकडून ही खंत व्यक्त करण्यात आली. तर कोणतीही अट न ठेवता भाजपमध्ये प्रवेश केल्याचं रविराजांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये नाव पाठवतात पण दिल्लीमध्ये जे लॉबिंग करतात, दिल्लीमध्ये जे लोकांचे संपर्क आहे, दिल्लीमध्ये मी लोकाला कसा हे करायचा, त्यामध्ये त्याला तिकीट मिळतात. जे दिल्लीमध्ये लॉबिंग करा आणि तिकीट घ्या. धारावीतून लढू शकले असते तर माझ्यासारखं आनंदी कोणी झालं नसतं. पण धारावीतून ते लढू शकत नाही ना. धारावी एसी सीट आहे, त्यामुळे ते लढू शकत नाही. त्यांना पाहिजे होते सायन कोळीवाडा, ठीक आहे, ते बोलू शकतात. आणि त्यांनी माझ्यावर ते आरोप करायला मला माहित नाही, कारण जाणाऱ्या माणसाला कोणावर तरी करावेच लागतात. आता हे तर सांगू शकत नाही ना की मला एक्स वाय झेड नोटीस पाठवलेली आहे. मला हे नाही सांगू शकत की मला एक्स वाय झेडचा त्रास आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 वर्षापासून सातत्याने त्यांच्याबद्दल भाबड्या उठतात. 2 वर्षापासून सातत्याने लोक त्यांच्याबद्दल बोलतात, ठीक आहे. आता मुंबईचे अध्यक्ष असल्यामुळे सातत्याने माझ्यावर टीका करण्याचं काही मंडळी काम करतात, त्यात अजून काही हरकत नाही.